स्वामी समर्थ गुणामी बीज हर जय श्री स्वामी समर्थ गुरुवामी की जय भारत माता की जय। देवाचे मठ आहे, मंदिर आहे, ही नवी पिढी आहे, तिला संस्काराची गरज आहे, काळाची गरज आहे। आज प्रत्येकाला मनाच्या मन शांतीची गरज आहे। गोळ्या औषध कुठे नाही, डॉक्टर मन शांतीला औषध आहे का कुठे? त्याला हे सगळं पाहिजे, आपल्याला अध्यात्म पाहिजे, आयुर्वेद, आहार शास्त्र, ऑर्गॅनिक फार्मिंग, विवाह संस्कार, हे सगळे विषय आपल्याला पुढे आणायचे। जरी आपलं धार्मिक कार्य असलं तर 80% हे सामाजिक कार्य, म्हणून शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन। म्हसोबा माऊल्या म्हटल्यात की लोक काय करतात, बोकड काप, मेंढरू काप आणि निष्पाप प्राण्याचा बळी देतात, त्याच्याऐवजी बाजरीची भाकर, कांदा चटणी दर आमुषाला हे केलं ना, कधी त्याच्या शेतात गारपीट नाही, वादळ नाही, काही होत नाही। किती सोपं आहे बघा, कोंबडा आणि बकऱ्यापेक्षा तर भाकर स्वस्त आहे ना, बरोबर आहे की नाही? मग किती सांगा देवा ना, किती स्वस्त अन्न लागतं। आपण माग करतो ते आपल्या चवीपोटी म्हणा कि आपल्या मनाच्या भुकेपोटी म्हणा, त्याला हे पुढे आणू। सगळ्या भगिनी सगळ्यांना हे व्यासपीठ मुक्त आहे, 100% आरक्षण आहे बर का, 100% राजकारणात 50%, इथे 100%। तुम्हीच आरती करायची, तुम्हीच अभिषेक करायचं, तुम्हीच सगळे यज्ञ कर्म सगळीकडे घरच्या घरी सत्यनारायण। त्याला काय बाबा नकोन, बुवा नकोन, कुठला भट नकोन, कोणी नको, घरच्या घरी आपल्याला करता आलं पाहिजे। म्हणजे आमच्या जिजाऊ स्वयंपाक करता करता ओम भूर भुव स्वा लगेच आहुती, भात शिजला का नाही पाहता पाहता लगेच झालं ना चुली थाबण, बाकी काय लागतं त्याला, बाकी कुठं त्याला काय काशीचे गागा बट तेव्हा लागायचे काही, ते औपचारिक होते राज्याभिषेक म्हणून। ते तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळं शास्त्र पुढे आणणं आहे, समाजसेवा करणं आहे, संस्कार करणं आहे, वेद विज्ञान ह्या सगळ्या गोष्टी नव्या पिढीपर्यंत पोचवणं आहे। कारण मोबाईल आला तिथं अँटीव्हायरस आलं, पण मन आलं त्याला अँटीव्हायरस काय? अध्यात्माशिवाय मनाला अँटीव्हायरस नाही, बिलगेटकडे नाही, कोणाकडे नाही, फेसबुकच्या मालकाकडे नाही काही ते। म्हणून आता नव्या पिढ्यांना हे आपल्याला देणं आहे, बस बस बाकी काय। आणि म्हणून दाढी जाटा बघवा वस्त्रण न घालता आपल्याला काम करायचं, बस। आला तो दुःखीत माझा भाऊ आहे, आला तो दुःखीत जी कोणी असेल ती माझी आई आहे, ती माझी बहीण आहे, या पद्धतीने आपल्याला पुढे चालणं आहे। जागा घेण्याला केंद्र बांधायला पाहिजे, हा रामाचा सेतू आहे, आपण सगळे वानर आहोत। भले आमचे साहेब मारुती असतील, कोणी सुग्रीव असेल, कोणी नलनील असेल, कोणी खारुताई असेल, सगळ्यांचं योगदान पाहिजे त्याला। करू व्यवस्थित, त्याला डेव्हलप करा आणि थोडं वृक्षारोपण आपण नंतर करू चांगलं। तर जागा आपल्याकडे शिल्लक किंवा त्या पद्धतीने डिझाईन करा, नक्षत्रवण डोळ्यासमोर ठेवा। नारळ पाहिजे, कदंब पाहिजे आपल्याला, हे वनस्पती पाहिजे, औदुंबर वड सगळं पाहिजे आपल्याला। आणि जागा खूप चांगली, पॉझिटिव्हिटी खूप आहे जागेत, खूप आहे। आपण निरोप दिला असेल कोणाच्या सेनेपाशी की वायव कोपऱ्यात शेर टाका आणि हो, सेवा हो, चालू करा, चालेल, केंद्र सुरू करून देऊ ना तोपर्यंत। आरती मग कधी सुरू करायचं असेल, कारण जो वार तुम्हाला लागेल ते, चालेल, त्याला काही बंधन नाही, असं तुम्ही ठरवा।